हॅलो मित्रांनो, कसे काय तुम्ही सर्वजण? आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे आणि आज आपण निघालोय सातारला. सातारला आपण का निघालोय? कारण की आपल्याला अमृता कुलकर्णी ताईने माझ्यासाठी गिफ्ट पाठवून दिलेलं आहे, तर ते गिफ्ट आणायला निघालोय. आणि असे बरेचसे काम आपल्या सातारमध्ये आहेत. आपल्याला सुटीचं खाद्य पण आणायचंय, आपल्याला अक्वारियम शॉपमध्ये पण जायचंय, म्हणजे तिथं मासे मिळतात आपल्या फिश टँकमध्ये टाकायला. तर सोन्या दादा पण निघालाय बघा. हाय 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 करके बाबा केलं की. तर चला मित्रांनो, बघूया आता पुढे कसं काय होतंय ते. मित्रांनो, हे आहे आमचं वाघोली पूल आणि तुम्हाला मी माझी शाळा दाखवतो. भारत विद्या मंदिर ही आमची शाळा आहे आणि इथे मी शिक्षण घेतलेलं आहे. ही आहे आमची शाळा. खूप चेंजेस झाले शाळेमध्ये. आता 12-10 पेपर चालू आहेत. आणि हे आहे वाघोलीचं एसटी स्टँड. आणि इथून उजवी साईड उजव्या बाजूला वाघोली गावामध्ये रस्ता जातो आणि इकडे पिंपोडला म्हणजे वॉटर स्टेशन जवळ ही आहे वसना नदी. ही आपल्या घराच्या पाठीमागे जी नदी दिसते ना तुम्हाला, या नदीचं हे पाणी येतं. ही आहे ती नदी. अत्यंत जुना पूल आहे. तर मित्रांनो, आता आपण आलोय पिंपोडे बुद्रुक गावामध्ये. पिंपोडे बुद्रुक गावाचा हे आहे सरकारी दवाखाना पूर्ण भागातील वॉटर स्टेशन. तर हा आहे सरकारी दवाखाना आणि या सरकारी दवाखान्यामध्ये पूर्ण आमच्या भागातली लोक येत असतात ट्रीटमेंटसाठी. अत्यंत चांगल्या कसली आजारी बिजारी पडलं तर इथं सर्व हे होत असत. आणि व्यवस्थित सांगतोय सोना दादा ड्रायव्हिंग करतोय. इकडे तिकडे बघणे अलाउड नाही. पुढेच बघायचं. मित्रांनो, आता मी तुम्हाला आता जवळच वॉटर स्टेशन येणार आहे. आणि वॉटर स्टेशनच्या आधी एक आम्हाला जाताना एक वाकडा पूल लागतो. ऍक्च्युली तो खरोखर वाकडा नाहीये, पण एक जुना पूल होता आणि त्या जुना पूल जुना झाल्यामुळे नवीन पूल बांधला म्हणून तो जुना पूल वाकडा झाला. मी तुम्हाला दाखवतो. बघा, हा आहे वाकडा पूल आणि हा आहे नवीन पूल जो आहे सरळ पूल. तर आता मित्रांनो, तुम्ही नक्की कमेंट करा की रुमाना वहिनीला मनापासून कोणकोण काय आठवतय. रुमाना वहिनी कोणाकोणाला आठवते या, म्हणजे आठवण येते या ते सांगा. सोनताला काय बोलायचंय का? आणि अरे माझ्या पण व्हिडिओ खाली कमेंट येत होत्या की दादा वहिनींच्या घरी जाऊन ब्लॉक कर, परत दादा वहिनींना घेऊन ये. आता वहिनींना आणायसाठी सोडली का तिकडे? हा ते पण आहे आणायसाठी. अजून तर नाही वहिनी यायला, त्याला अजून मे महिना जाईल. वहिनी काय आताच लवकर येत नाही, अजून काय डिलिव्हरी झालेली नाहीये, सर्वांना काळजी पडली. या शक्यता अशी आहे की दादाच काय म्हणतात त्याला अॅनिव्हर्सरी, लग्नाची अॅनिव्हर्सरी ज्या वेळेस असेल ना त्यावेळेस येतील. लग्नाची अॅनिव्हर्सरी कोणाकोणाच्या लक्षात आहे? जाऊया, तुमच्या लक्षात नसेल पण 27 मेला आहे. विश करायला विसरू नका, कारण की तुम्ही विश केला का तुमची वहिनी लई खुश होती. बघा की आपल्याला किती चांगले चांगले कमेंट आले. बघा की कसं झालंय काय झालंय असं या बाकी तेवढे. आता त्यामुळे व्यवस्थित करा. सोन्या दादाला नको हुकवायला, तेव गाडी चालवतो या. असं आपल्याला एकतर जायचंय सातारला, जागायचंय अजून. आणि सीट बेल्ट लावत जावा, नाही लावला एकतर मार्चेंट चालू आहे. उगाच थोड्याशा गोष्टीसाठी आपले किती रुपये गेलते रे? आपले किती रुपये गेलते? 1,500. हो का, इथं हे वॉटर स्टेशन मध्ये आलोय आणि इथे दर शुक्रवारी बाजार असतो. इथे बाजार वगैरे भरतो या रूटला. हा, इथं सर्व बाजारच असतो. दर शुक्रवारचा इथं बाजार असतो, म्हणजे आज आहे गुरुवार म्हणजे उद्या इथं बाजार भरणार आहे. शुक्रवारी बाजार भरणार आहे या. आणि हे आहे इथलं रेल्वे स्टेशन, वॉटर स्टेशन. म्हणजे इथं वाठार स्टेशन म्हणजे वॉटर म्हणजे पाण्या, ह्याचा एक इतिहास आहे. जास्त मला पण माहीत नाही इतिहास, पण काहीतरी वाठार आणि वॉटर याचं जवळपास मिक्सचर करून ते वाठार स्टेशन केलेलं. इथं रेल्वे स्टेशन पण आहे आणि पूर्वी बोललं जातं की इथं पाण्याचा काहीतरी असं मला पूर्ण माहित नाही. कसं आहे पूर्ण माहिती असेल तर सांगितलेलं कधी पण बरे असते. पण जर तुम्हाला जर आपल्या वॉटर स्टेशनची सुद्धा माहिती असेल की वॉटर स्टेशनचं नाव का वॉटर स्टेशन झालं, तरी तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. जे माहितीदार आहेत त्यांनी म्हणजे आम्हाला पण समजेल. कसं मला आपले फॉलोअर जे वाटरचे, तर गावाकडचे भरपूर आहेत. म्हणजे पुण्याला मुंबईला जी लोक गेलेत ना आपल्या इकडची, तर आवर्जून ते व्हिडिओ बघतात गावाकडचे. असं आहे, त्याच्यामुळे नक्की कमेंट करा.
किंवा माहिती पण काढा की वाठार आणि वाटर याचं काय ताळमेळ आहे ते. तर आता इथून आता सातारला हा रोड गेलेला आहे आणि हा आहे वरती आपल्या इथून वरतू वरून रेल्वे जाती. आता ही लाईट वरची रेल्वे करायची चालली या. तर चला बघूया आता अजून काही जर मला क्लिक झालं पुढं तर अजून तुम्हाला नवीन मी काही काही बघायला मिळतं ना ते दाखवतो आमच्या गावाकडचं. आता मित्रांनो सोन्यादादाची लय बेकार फाटली या. असं मॅटर एक असा झाला, सोन्यादादा गाडी चालवत होता आणि गाडी चालवताना समोरून एक ताई स्कूटीवर चालल्या होत्या आणि त्यांना या बाजूला वळायचं होतं. आता या बाजूला वळायचंय तर त्यांनी आधी इंडिकेटर लावायला पाहिजे होता, त्यांनी काही इंडिकेटर लावलं नाही आणि अचानक म्हणजे एवढंच अंतर राहिला होता आपली गाडी त्यांच्या गाडीला चिटकण्यासाठी. म्हणून इंडिकेटरचा वापर करत जावा, नाहीतर आत्ता आहे ना त्याचं काही लाईट बिल येत नाही. हो देवाने इंडिकेटर एवढा दिला या तर ते इंडिकेटर लावावा ना. ते इंडिकेटर लावत नाही काय नाही. एक सेकंड गाडी आली या. चल तर आहे ना एकदम त्या ताईने ना अचानकच स्कूटी अचानक ब्रेक मारला आमच्या समोर आणि ब्रेक मारून त्यांनी लगेच लेफ्ट टर्न घेतला. असं तर असं करू नका कारण ती एक जोक निघाला या आपल्या सर्व ताईंवर की किती जरी ब्रेक असतील तरी आपल्या ताई पायानेच ब्रेक लावतात, पायानेच लावतात. ते आता लाईव्ह मध्ये बघायला मिळालं. एवढं इंडिकेटर दिलंय देवाने, एवढं ब्रेक दिलेलं आहे, ब्रेकचा वापर केला परफेक्टली पण इंडिकेटर दिला नाही. म्हणजे मागून गाडी ती काय होते असं करू नका. कसंही सर्वांचं जीव एकदाच आहे आणि तरी बी रिलॅक्स. हो तरी पण रिलॅक्स. त्या जागी जर एखादा पुरुष असता तर माझी दाखदुखी मला वाटतं. जर एखादा समोर जर पुरुष असता लेडीज जर गाडी चालवत असते ना मला वाटतं शिव्यांचा बाजार चालू झाला असता, लय बॅकर सुरू झाला असता. इट्स ओके जाऊ द्या, झालं गेलं झालं. पण असं काही करू नका. हे एक चांगलं तुम्हाला शिकायला मिळेल. आजच्या ब्लॉक मध्ये शीट बीट लावा, मार्च एंड चालू आहे आणि ब्रेकचा वापर इंडिकेटरचा वापर मेन म्हणजे करत राहा. लोक इंडिकेटरचा वापर करत नाही ती त्याच्यासाठीच आहे ना. सरकारने ना आताचे जे नवीन टू व्हीलर आहेत ना त्यांना कंटिन्यू लाईट दिली का तर लांबूनच जर गाडी येते ना तर आपल्या ती गाडी दिसती की बघा लांबना गाडी येणार आहे बघा ही अशी आताच्या गाडीला होतं ना त्या पद्धतीनं. चला बघू आणखी पुढं काय काय घडतं ते तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो हा समोरचा सरळ रस्ता गेला सातारला आणि हा गेलेला आहे कोरेगावला. याला पळशी फाटा बोलला जातो, है ना रसोने? पळशी फाटा बोलला जातो. आपण आता कोरेगावला आधी जाणार, जरा कोर्टामध्ये माझं काम आहे ते काम पूर्ण करणार लवकर आणि तिथून डायरेक्ट कोरेगाव टू सातारा. सातारा मध्ये गेल्यानंतर आपल्याला जे अमृता कुलकर्णी ताईने जे आपल्याला गिफ्ट पाठवलेले ते गिफ्ट MIDC मधून घ्यायचंय. काय तिथं MIDC मध्ये असणार आहे वनवासवाडी म्हणून असं लोकेशन दाखवतंय. तर तिथून ते घ्यायचंय वनवासवाडी तर वनवासवाडी म्हणून लोकेशन दाखवते. तिथं ते पार्सल घेतल्यानंतर मग आपल्या सुटीला खायला आणायला जायचंय, मग खाव आणायला जायचंय सुटीच्या पापांना. आता डोळे उघडले तर कधी आज नाही कसं सकाळी मी उठलो आणि जाऊन बघितलं तर डोळे उघडलेले सगळ्यांनी छोटे डोळे उघडले. ती तुम्हाला पण मी दाखवणार आहे डोळे कसं उघडले त्यांनी. ते नाही ती माझ्या ह्याच्यावर येणार आहे. पण लवकरच आता मी विक्री सुरू करणार आहे. ज्याला ज्याला पाहिजे असतील तर स्वीटीचे बाळ आधीच सांगा, आधीच बुकिंग करा. ईमेल कमेंट मध्ये मेन्शन केली जाईल, त्याच्यावर फक्त मेल करा तुम्ही. आणि आधीचे पण जे मेल आले आधी भरपूर नाही मेल आले त्या दिवशी तर त्यांना पण त्यांची प्राइस वगैरे काय असेल ती तुम्हाला रिटर्न मेल येईल. रिटर्न तुम्हाला सांगितलं जाईल की बाबा कितीला सेल करायचं काय ते. नंतर मग एकदा बघा बुकिंग झालं का झालं मग बघणं लवकर नाही मिळत. लवकर नाही मग डायरेक्ट. मांजराचं कसं असतं माहितीये का तुम्हाला? एक मी लॉजिक सांगतो, आपल्याला काही अंधश्रद्धा पसरवायची नाहीये पण मांजर पाळण्यामागे एक वास्तुशास्त्र आहे आणि आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की मांजर पाळल्यामुळे घरातील जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती निगेटिव्ह एनर्जी तो मांजर पूर्णपणे स्वतःमध्ये घेतो. म्हणजे बघा ज्या माणसावर एखादी निगेटिव्ह एनर्जी असेल ना तो माणूस जर झोपलेला असेल किंवा बसलेला असेल तर तो मांजर त्याच्याजवळ जातो आणि त्याच्याजवळ तो मांजर तिथे गेल्यानंतर तो झोपतो आणि झोपल्यानंतर त्या माणसाच्या शरीरामधली निगेटिव्ह एनर्जी तो स्वतःमध्ये सामावून घेतो.
म्हणून मांजराचं पालन हे जास्तीत जास्त केलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा मांजरींचं पालन जास्तीत जास्त केलं जातं. तर या कारणामुळे ते केलं जातं आणि आपले जे पूर्वज आहेत ना हे समजूनच ते मांजराचं पालन करायचे. मग त्या म्हणून आपले ही सुद्धा पर्शियन जी कॅट आहे किंवा अन्य कोणतीही जरी मांजर असतील ना तर त्यांचा वापर तसा केला जातो. माझ्या बोलण्याचं जे उद्देश आहे हे अंधश्रद्धा पसरवण्याचं नाही. जे मी वाचलं ग्रंथांमध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये किंवा आपल्या या हिंदू मुस्लिम शास्त्रामध्ये मुस्लिम शास्त्रामध्ये सुद्धा किंवा मुस्लिम पुराणांमध्ये सुद्धा सांगितलं की बिल्ली पालने से घर में की जो निगेटिव एनर्जी रहती है वो निगेटिव एनर्जी वो निकल के जाती है. अगर कोई भी इंसान उस पर बुरी बला आती है या कोई भी उस पर मुसीबत आती है ना तो वो बिल्ली उसमें खींच के लेती है. तो ठीक है, ते बोलतात ना की दोन्ही आपल्या जे मनाला शेवटी पटल तेच आपण करायचं असतं काय, बरोबर का सांगतात असं आहे. तर चला बघू आणखीन पुढे आणखीन आपल्याला काय काय मिळते माहिती. तर मित्रांनो, कोर्टातलं आपलं काम झालेलं आहे आणि आता आपण निघालोय सातारच्या रूटवर. काय करायला जाणार आहे आता? बोर झालं का सांग दादा? लय बोर झालो जरा, थोडा उशीर लागला आणि इथून आता सातारला जायचं डायरेक्ट. आता अमृता कुलकर्णी ताईने जे आपल्याला गिफ्ट पाठवलेलं ते गिफ्ट घ्यायचंय आणि गिफ्ट तुम्हाला शेवटी दाखवणार आहे, उघडून दाखवणार आहे गिफ्ट काय येते त्याबद्दल सुद्धा मी सांगणार आहे आणि तिथून मग पुढचे काय काय कसे कसे आपण काम करणार आहे ना ते कंटिन्यू पाहत राहा तुम्ही. तर मित्रांनो, फायनली आपण पार्सल घेतलेलं आहे आता आणि आता आपण जाणार आहे सुटीचं खायला घेण्यासाठी खाऊ घेण्यासाठी. चला लेट्स गो. ओके, तर मित्रांनो सुटीचं खाद्य घेतलेलं आहे. आता आपण जाणार आहे कुठं जायचं? आता फिशच्या शॉपमध्ये जायचंय. कॅच शॉपचं तर झालेलं आहे कामकाज. आता चला फिश शॉपमध्ये. ये इधर क्यों चलेला आहे रे तू? अरे इधर से तो रास्ता है ना मेरी जान. अरे इधर से राइट साइड में जाने का रे तू भाई, ऐसा क्यों करता है रे तू? अरे बाबा इधर से आगे से ऊपर से रास्ता है. ये अपन कौन सी गली में? ये कमाने हो दे रे, कमाने हो दे रे. यहाँ पे मैं रात का आया था पिछले बार तो ना, रात के कारण जो उड़ती थी यहाँ पे. रात का मैं आयला था रे इधर, जरा खिड़की लगाता रही है मैं इधर से ऐसा जाएंगे. हाँ चल. अरे कितनी गर्दी रही हो? कितनी गर्दी है अभी? ऐसे जाने का है अंदर. ये कौन सी गली है अभी? चलो चलो, सोनिया भाई ने मारेला यहाँ से टर्न. अभी यहाँ से सीधा जाने का, ये इधर नहीं जाने का, इधर जाने का. सीधा जाने का खड़बड़े रस्ते पे, खड़बड़े रस्ते पे से जाने का है. रास्ता टुन्नू उड़ी मारते जाने का है. ये देखो भाई, अभी हमारे यहाँ के सत्तारे के रस्ते बनने वाले, फिर हमारे यहाँ हाईवे होने वाला है. अच्छा अच्छा, अभी काम चालू है सतारा के रस्तों का. अभी फुटेले रस्ते ठंडी की वजह से. अभी ठंडी की वजह से रस्ते फुटेले, तो उनको अभी असली लगा कि उनको टकाटक करने का काम चालू है. अभी देखो ना उधर पूरा ऐसा धुरड़ा दिखता चिंगा. अभी आपले सत्तारा का रस्ते का काम चालू है ना, फिर देखो ना कैसे मक्कन जैसे अभी आपले रस्ते होने वाले. अभी सच करने का रहता रोज नहीं अपडेट, तो काम का दिखना चाहिए, दिखने होना ना. ऐसा चलेगा ना मेरी जान. अभी जाने का, अभी वो फिश लाने को, वो फिश तो ये इतना ये धुरड़े से तो उन्हें बेजार होती है चिंगे. रस्ते का ट्रैफिक का इतना जो आता है आवाज, वो मच्छी क्या बोलती है चिंगी, कितना शोर लगाती है वो. दचक्की उठती है चिंगी वो ज्यादा. अरे आया चलो अभी जाएंगे अंदर, अभी मच्छे देखेंगे कैसे टकाटक मच्छे दो चार लेने के, वो तल के खाने के. ये शार्क मच्छे अभी फ्राई करके खाने, शार्क लेने का अभी खाने को. चलो अंदर. मित्रांनो आलोय आता आपण फिश शॉप मध्ये आणि आपण इथे या काही फिश घेणार आहोत आपल्या फिश टँक मध्ये घालण्यासाठी. अरे तुम्ही पण आपल्या घरच्या फिश टँकचा अजून व्हिडिओज बघितला नाही ना, थांबा लवकरच सोन्या दादाच्या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपण अपलोड करूया. आणि इथे बघा, हे भरपूर प्रकारचे इथं त्यांचे माशांची खेळणी वगैरे सर्व आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पण बघा ना मासे किती छान दिसतात. आता हे मासे घेऊन जायचे आपण पिशवीमध्ये, भरून देतात आणि टाकायचे आपल्या फिश टँकमध्ये. चला मित्रांनो, मासे तर घेऊन झालेले आहेत, आता तुम्हाला घरी गेल्यावर दाखवणार आहे. पार्सल मी पुढून दाखवणार आहे. मास्क यासाठी लावलेला आहे की सातारमध्ये आल्यानंतर लगेच
ओळखा ओळखी भरपूर जास्त होते, त्याच्यामुळे मास्क लावलेला आहे आणि मास्क लावून सुद्धा भरपूर चाहते भेटले, खूप आनंद झाला. असं काय सोनेदादा, सोनेदादा अभी नया है, नया है मगर सोनेदादा के भी बहुत सारे फैंस अभी मिले सातारा में, वो बहुत खुश हुआ था सोनेदादा भी, लई खुश हुआ था इन्हें भी, चंगल हुई थी. अभी थोड़ा ये किरकोल सामान लेना का है सतारे में से, क्या लेने का रहे, ये इसको गोरा होने के लिए क्रीम लेना है, थोड़ा धूप में लई फिरता है इन्हें, टैनिंग आता था लई मेरे को, लई इसको टैनिंग आता था. अभी वो सामान लेने का और घर को जाने का, घर को जाने के बाद में अभी मैं तुमको तुमना दिखाने वाला है अमृता कुलकर्णी, ये ताईनी याद है लाइस अपने को वो दिखाने वाला है मैं, तो चलो देखो आगे. तो मैं आता तांदूळ खरेदी करायला आलो आहे, आता तांदूळाची बॅग घ्यायची हे बघा, बॅग घेतलेली मम्मीला आपल्या भात लई आवडतो आणि सोन्याचा तुकडा तांदूळ आवडतो. ओके हे बघा, चला बॅग झाली बघून, आधी चावल खा की चावल, ओके चलो. चला तांदूळ झालेलं घेऊन आपलं आणि आता इथून डायरेक्ट घरी जायचं, जास्त नको, आज भरपूर खरेदी झालेली आहे, जवळजवळ आज राईसच मला वाटतंय 25 किती किलोची बॅग होती ती, 30 किलो आणि हो 31 किलो आणि एक किती 45 किलो ना, नाही 45 नाही 15 चिंगी 15 एक 15 किलो आणि 30 किलो म्हणजे जवळजवळ 35 किलो तांदूळ झालेले. आता चलो चलो तुकडा चावल खाएंगे, दबा के खाएंगे तुकडा चावल बहुत पसंद है और मम्मी को मम्मीला जुनी कोलम जी राहते ती मम्मीला लई आवडते, अजून मधून आब्बांना जी आहे ती बासमती, मम्मी रोज मम्मी को आब्बा को नाही सॉरी इंद्रायणी ज्याचा वास येतो चांगला ती इंद्रायणी लागते आवडते. हे सर्व या सर्व गोष्टी आमच्या सातारामध्ये उपलब्ध असतात, त्याच्यामुळे कधी सातारला आलाच तर नक्कीच अशा गोष्टी खरेदी करून घेऊन जात जावा आणि ज्या जिथून आपण घेतले नाही तांदूळ तिथे म्हणजे डायरेक्ट ती कंपनीच आहे त्याच्यामुळे स्वस्तात पण भेटतं. चल बघू आता आणखीन घरी गेल्यावर काय 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 घरी जासपर्यंत आणखीन काय काय होते आपल्यासोबत गोष्टी, ते सुद्धा गोष्टी खूप होतात आपल्यासोबत, डेली गोष्टी होतात त्याच्यामुळे आज डेली ब्लॉगच म्हणलं बघावं तुम्हाला करून दाखवावं की आम्ही काय काय करतो दिवसभरामध्ये. चला बघूया पुढचं. आता आलो आहे घरी सोन्यादादासाठी मी गेट ओपन करत आहे आणि एक मिनिट रुक जा. चला आता तुम्हाला सलाम शाबजी. तर चला आता तुम्हाला मी दाखवणार आहे गिफ्ट काय आलेलं आहे, ओपन करून दाखवणार आहे, कंटिन्यू राहास. पहा हे अब्बा. मम्मी का खुराक और स्वीटी का खुराक लाया है अभी. स्वीटी पापा आऊ पापा. पापा कसे झोपले ती. ए डॉन एक मिनिट. चलो हे बघा अजून एवढे डोळे उघडले नाहीत है का स्वीटी सारखं सेम. चल जाय द स्वीटी. ओके चलो अभी स्वीटी के लिए भी खाना और मम्मी के लिए भी खाना लाया है. मम्मी के लिए भी खाना अगवाई. चलो स्वीटी का भी खाना. स्वीटी की बैग तेरी बैग से बड़ी है. कितने किलो की बैग है ये मम्मी की? मम्मी के अंदर गई ये अपनी 30 किलो. 30 किलो की मम्मी? कितने किलो की है मम्मी? कितने किलो की बोले थे? 25 किलो ची है ना. मैं मगाशी बोललो तुम्हाला 15 किलो ची. 25 किलो की बैग है. तर चला आता गिफ्ट ओपन करून तुम्हाला दाखवायचं आहे आणि म्हणजे आपली अमृता कुलकर्णीची ताई ती ताई सुद्धा बघेल लास्टला की दादानी जाऊन आणलं. चला तर मित्रांनो फायनली आता गिफ्ट फोडून दाखवायची वेळ आलेली आहे. बघूया काय आहे. मला गिफ्ट फोडायला आवडतं. अरे बाप रे साडी दिली तुमच्या रुमाना वहिनीला पाठवून. अरे वा बघा
अरे मम्मी गुजरात तो ये सोने दादा का ये गोरा होने का सामान है मस्त एक नंबर अमृता ताई तुम्ही जरा तुम्ही आता ब्लॉग बघतच असाल आणि एक नंबर साडी आहे रुमाना वहिनीला तुमच्या खूप छान दिसणार आहे छान दिसणार आहे मस्त आहे मस्त आहे मस्त आहे एक नंबर एक नंबर तर या अमृता ताईने रुमाना वहिनी तुमची प्रेग्नंट असल्यामुळे आणि जे बोलतात ना की म्हणजे भावाची बायको ज्यावेळेस प्रेग्नंट असते त्यावेळेस बहीण त्या म्हणजे तिच्या भाऊजाईला साडी घेत असते तर त्यासाठी या अमृता कुलकर्णी ताईने सुद्धा साडी पाठवून दिलेली आहे आणि ही जी आपली जी अमृता कुलकर्णी जी ताई आहे ते इकडे मी पकडतो कंची लगिंग मजा आवी ये बाहेर जरा बोलूया हे जी आपली अमृता कुलकर्णी ताई आहे ना ही आपली तुम्ही जरा चुकीचा गैरसमज केला असेल कदाचित कंची लगिंग मजा या काय लगी यहाँ लगा मुझे कर जाता नहीं तो अंगर अंगर होने लगी मजे त्रास है बर मला वाटतं व्हिडिओ बघ बघायला सुरुवात झाल्यापासून जरा जरा दुसरंच काहीतरी विचार करत असतील सर्वजण दादालाच गिफ्ट कसं काय अमृता कुलकर्णी कसं काय त्रास आहे जैसा दिखता वैसा कुछ होता नाही आणि थँक्यू सो मच अमृताताई तुम्ही एवढ्या लांबून आणि एवढ्या प्रेमाने तुम्ही राखीसुद्धा पाठवली होती या ताईने मला आणि आज त्यांची भाऊजाई प्रेग्नंट राहिली त्याच्यामुळे त्यांनी तिला साडी पण दिली पाठवून म्हणजे कसं आहे माहिती आहे का बघा तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा ही जोडलेली नाती असतात ना ही कधी पण चांगली असतात बरोबर रक्ताची नाते म्हणजे काय बघा आता ही माझी जोडलेलीच बहीण जसं ना रक्ताची ना जातीची ना कुठली पण आज जोडलेलं नातं आमचं आणि नातं कोणतंही मनापासून जोडायचं असतं जसं की या ताईने बरोबर लक्षात ठेवलं ते गिफ्ट दिलं पाठवून गिफ्ट महत्वाचं नसतं पण ते दिलं हे खूप महत्वाचं आहे साड्या काय आपण साड्या भरपूर घेतो आणतो पण त्यामध्ये ते प्रेम नसतं प्रेम नसतं आता त्या ताईंनी पाठवून साडीमध्ये साडीमध्ये प्रेम आहे ते आणि काय अशा बहिणी असतात की भावाने ही माझी बहीण आहे ही माझी थोरली बहीण आहे धाकटी बहीण आहे एवढी जरी ओळख जरी सांगितली ना एखाद्या सोशल साईटवर तर फोटो अपलोड केला म्हणून आहे ना त्या भावावर पोलीस कंप्लेंट करण्यात पण काही बहिणींची मजल जाते आणि मी तर म्हणतो असल्या बहिणी तर आपल्या दुष्कट्टर दुश्मनाला पण नको असल्या बहिणी अशा असाव्या की ज्या भावाला समजून घेत आली ना की कुठंतरी खुन्नस ठेवत आली अशा बहीण असाव्या येईलच आपल्या समोर लवकरात लवकरच मी असं का बोलतोय ते आणि तुम्ही पण ओळखलंच असेल मी असं का बोलायला लागलो ते खरंच म्हणजे ताई थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि सुखी राहा आनंदी राहा आणि दाजी मुलं सर्व घेऊन लवकरात लवकर तुम्ही घरी या आम्ही सर्वजण वाट बघतोय तुमची यायच्या आधी फक्त मला फोन करा म्हणजे आम्ही असंच कुठे बाहेर जाणार नाही तुमची वाट बघत बसू आम्ही तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग हा डेली ब्लॉग इथेच आपण क्लोज करूया मेन विषय हाच होता तर चला सर्वांनी काळजी घ्या आनंदी राहा आणि सुखी राहा बाय बाय.